नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शरद पवारांचं रूप जरा वेगळं वाटत आहे. मी शरद पवार हे तसं म्हणजे खरं तर अशा आक्रमक शैलीमध्ये बोलणारे नेते मानले जात नाहीत. त्यांची बोलण्याची पद्धत आक्रमक नाही. ते अनेकदा खोचक बोलतात, अनेकदा सूचक बोलतात, अनेकदा त्याला जे बोलायचं आहे ते वेगळ्या पद्धतीने वेगळ्या शैलीत बोलतात. पण साधारणपणे ज्या प्रकारे एकदम आक्रमक शैलीमध्ये बोललं जातं अशी शरद पवारांची शैली नाही. हे पूर्वीपासून म्हणजे ज्या प्रकारे बाळ ठाकरेंची एक शैली होती त्याला ठाकरे शैली असं म्हणायचं, त्या ठाकरे शैलीत बाळासाहेब बोलायचे. उद्धव ठाकरेसुद्धा काही प्रमाणात त्या शैलीत बोलतात. राज ठाकरे त्या शैलीमध्ये बोलतात. एकनाथ शिंदेसुद्धा अनेकदा त्या प्रकारचं बोलतात. देवेंद्र फडणवीससुद्धा बऱ्याच वेळा बरंच आक्रमक वगैरे बोलतात. नरेंद्र मोदी, अमित शहा यांची आक्रमक शैलीतली भाषणं आपण ऐकलेली आहेत. पण समोर काही नेत्यांचा मात्र हा पिंड नसतो. असे बरेच नेते आहेत, त्यापैकी शरद पवार एक आहेत. शरद पवार हे कधी फार आक्रमक शैलीमध्ये बोललेत असं काही दिसत नाही. किंबहुना उलटपक्षी सगळ्यांशी अतिशय व्यवस्थितपणे संवाद करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. सुसंस्कृत राजकारण करण्याचा प्रयत्न एका अर्थानं दिसतो. पण अलीकडे मात्र शरद पवार जरा त्यांच्या नेहमीच्या टोनपेक्षा थोडे अधिक आक्रमक झालेत असं जाणवत आहे. म्हणजे दोन तीन उदाहरणं तुम्हाला मी सांगतो. एक म्हणजे राज ठाकरेंच्या अनुषंगानं प्रश्न विचारला गेला होता त्यांना. खरं तर काही दिवसांपूर्वीची ही गोष्ट आहे. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मध्ये सख्य खरं म्हणजे होतं एकेकाळी. मी मागे सांगितलं होतं की जेव्हा राज ठाकरे आणि शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली वगैरे तो काळ सगळा अनेकांना आठवत असेल. नंतर 2019 निवडणुकीमध्ये एका अर्थानं राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबतच होते, प्रचार करत होते. पण नंतर मात्र ते बिनसलं. आणि राज ठाकरेंचा एक कायम आरोप असा असतो की शरद पवारांनी या राज्यामध्ये जातीवादाचं राजकारण केलं, जातीपातीचं राजकारण केलं आणि मी काही जात मानत नाही वगैरे राज ठाकरे कायम सांगत असतात. जात न मानणं ही चांगलीच गोष्ट आहे, वेगळी गोष्ट आहे. पण जातीचं वास्तव कळणं हे पण फार महत्त्वाचं आहे. जातीचं समाजशास्त्रीय वास्तव न कळणं म्हणून मी जात मानत नाही असं म्हणणं याला काही अर्थ नाही आहे. त्या अनेक वेगळ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल मी आता फार बोलत नाही. पण राज ठाकरेंनी जेव्हा अशा प्रकारचं काही विधान केलं, शरद पवारांना विचारलं, शरद पवार असं म्हटले की राज ठाकरे 8-10 दिवसांनी कधी 2 महिन्यांनी जागे होतात आणि अचानकपणे बोलतात. आता राज ठाकरे झोपलेले असतात आणि अचानकपणे जागे होतात आणि बोलतात, हे तसं शरद पवार सहजा फार अशा प्रकारची टोकदार टीका जरा म्हणजे त्या अर्थानं घायाळ करणारी, रक्त गाडणारी अशी थोडीशी बोचरी टीका एवढी नॉर्मली शरद पवार करत नाहीत. पण त्याच्या पुढे आणखी जाऊन आता शरद पवारांनी जे सिक्सर टोरावलेले आहेत ते सिक्सर फारच जोरदार आहेत. म्हणजे अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी अगदी जोरकसपणे टीका सुरू केलेली आहे. आणि त्यातही अमित शहांबद्दल, म्हणजे त्यांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्हाला भ्रष्टाचार आहे की सरदार वगैरे असं म्हणतायत अमित शहा, तर तुमचं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे नरेंद्र मोदींनी यापूर्वी भटकती आत्मा वगैरे असा उल्लेख केला होता. अमित शहांनी भरपूर टीका केली होती. नॅशनल करप्ट पार्टी असं NCP फुल फॉर्म अमित शहांनी, नरेंद्र मोदींनी सांगितला होता. पण तरी एवढं टोकदार शरद पवार बोलले नव्हते. यावेळी मात्र शरद पवार थेटपणे असं म्हटले की बाकी कशाला सांगताय, तडीपार असलेला माणूस आता देशाचा गृहमंत्री आहे, काय करायचं? जरा सर्वोच्च न्यायालयानं तडीपार केलं होतं, असा माणूस आमचा केंद्रीय गृहमंत्री आहे, काय करायचं? एवढं थेटपणे अमित शहांना तडीपार वगैरे असं अशी टीका आतापर्यंत शरद पवारांनी कधी केली नव्हती. त्याच्यानंतरची गोष्ट, अमित शहांवर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्यासारखं आहे असं म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे. त्याच्यावर पुन्हा पत्रकारांना विचारलं की सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे असं म्हणतायत बावनकुळे, तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा शरद पवार चक्क असं म्हणाले की हो हो, हा दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितलेला आहे. एवढी थेट टीका कधी शरद पवार फारसे करत नाहीयेत. पण शरद पवार आता मात्र अधिक आक्रमक झालेले आहेत. काही झालं तरी राज्यामध्ये सत्तांतर करायचं, राज्यामध्ये सत्ता बदलायची असा पण जणू काही शरद पवारांनी केलेला आहे. त्यांना असं विचारलं गेलं की मुख्यमंत्री कोण होईल, सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील का? तर ते म्हटले मुख्यमंत्री कोण वगैरे हा काय आता मुद्दाच नाही आहे. आता आमचं लक्ष जे आहे ते अर्जुनाचं लक्ष ज्याप्रमाणे त्या माशाच्या डोळ्याकडे होतं, एकच लक्ष आहे आणि ती म्हणजे सत्ता आमची आणणं, लोकांची सत्ता आणणं आणि ही सत्ता बदलून टाकणं, सत्तांतर करणं, एवढंच आता लक्ष आहे. आणि त्या प्रकारे शरद पवार आता कामाला लागलेले दिसत आहेत. सगळीकडे बोलतायत,
सगळ्या मुद्द्यांवर बोलतायत, म्हणजे औरंगाबादमध्ये जाऊन नामांतराच्या मुद्द्याबद्दल अगदी बोलणं आणि नामांतराच्या वेळी सगळ्या घटकांना, नाराज घटकांनाही सोबत घ्यायला बोलायला पाहिजे होतं आणि मुंबईतून हा निर्णय घोषित करण्याऐवजी इथल्या स्थानिक लोकांशी बोलायला पाहिजे होतं असं म्हणून त्याही समूहाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतायत. आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्याच लोकांना एकत्र आणलं पाहिजे असं म्हणतायत. संवाद फार महत्वाचा आहे. जातीमध्ये देश विभागता कामा नये, राज्य विभागता कामा नये, या जातीचा त्या जातीचा अशी माणसांची ओळख असता कामा नये. लोक दुसऱ्या जातीच्या दुकानांमध्ये जाऊन वस्तू खरेदी करत नाहीयेत, कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन चहा घेत नाहीयेत, हे फार वाईट आहे. महाराष्ट्रामध्ये असं कधी नव्हतं, असं सगळं करत आता शरद पवारने सुरू केलेलं आहे. मला एक मुद्दाम सांगितली पाहिजे गोष्ट अशी की शरद पवारचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना युद्ध कधी करायचं, तह कधी करायचं हे फार नीटपणे माहिती असतं आणि त्यामुळे शरद पवारांचा अंदाज अनेकांना येत नाही. हे मला आठवतं की जेव्हा 1 ऑगस्टला जो कार्यक्रम झाला, लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जातो, त्या कार्यक्रमाच्या वेळी नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोघेही पाहुणे होते, अजित पवार पण होते. त्या मोदींच्या सोबत व्यासपीठ शेअर करू नये शरद पवारांनी अशी कल्पना मांडली गेली, असं अशी भूमिका मांडली गेली. आणि तेव्हा खरं म्हणजे ही मागच्या 1 ऑगस्टची गोष्ट आहे, म्हणजे जवळपास 1 वर्ष झालेलं आहे. तेव्हा अजित पवार गेलेले होते, नुकतेच गेलेले होते भाजपसोबत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला होता, त्यापूर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळलेलं होतं, शिवसेना फुटली होती, सगळं घडलेलं होतं. आता या प्रकारे काही करू नये, किंवा किमान गेलात समजा तरी तुम्ही नरेंद्र मोदींच्या थेटपणे विरोधामध्ये भूमिका घेतली पाहिजे, बोललं पाहिजे. पण शरद पवारांनी मात्र लोकमान्य टिळक पुरस्कार हा काही राजकीय कार्यक्रम नाही, हा वेगळा कार्यक्रम आहे अशी भूमिका घेतली. नरेंद्र मोदींसोबत स्टेज शेअर केलं आणि त्या पूर्ण भाषणामध्ये कुठेही फार राजकीय मुद्दा काही मांडला नाही, काही टीका केली नाही. त्याबद्दल अनेकांना ते खटकलं, मी स्वतःही त्याबद्दल खरं म्हणजे तेव्हा बोललो होतो, लिहिलं होतं. पण एक असं लक्षात येतं आता की शरद पवार योग्य संधीची वाट बघत असतात. प्रत्येक वेळी अनेकदा काय होतं की अचानकपणे तुम्ही जर अंगावर घेतलं लोकांना आणि ती त्या संधी तुम्हाला जर ती संधी नसेल किंवा तशी वेळ नसेल तर मग अनेकदा तुम्हाला त्रास होऊ शकतो, तुम्ही पराभूत होऊ शकता, तुम्हाला अकारण हौतात्म्य पत्करावं लागतं. त्यापेक्षा सुद्धा संधी योग्य कुठली आहे ते नीटपणे बघितलं पाहिजे आणि योग्य वेळी योग्य संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे. तोपर्यंत मात्र शांतपणे मैदानामध्ये टिकून राहणं पण फार महत्वाचं असतं. अनेकदा काय होतं, खूप आक्रमकपणे तुम्ही गेलात आणि समोरचा शत्रू फार तुल्यबळ असेल तर तुम्हाला पटकन तुमचा पराभव होतो, तुम्ही संपून जाता. त्याच्याऐवजी काही वेळा मैदानात फक्त टिकून राहणं आणि योग्य वेळ येईल तेव्हा सिक्सर ठोकणं हे फार महत्वाचं आहे. आता शरद पवारांनी जे सिक्सर ठोकलेले आहेत त्या सिक्सरकडे या अंगाने बघितलं पाहिजे की पिचवर टिकून राहणं पण फार आवश्यक असतं. मी बघतोय 2014 जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि एकूणच भारताचं, महाराष्ट्राचं खरं म्हणजे राजकीय परिप्रेक्ष्यच पूर्णपणे बदलून गेलं. लोकांना प्रश्न पडत होता की नरेंद्र मोदी एवढं कौतुक शरद पवारांचं का करतायत. नरेंद्र मोदी बारामतीमध्ये गेले, बारामतीमध्ये जाऊन त्या कार्यक्रमाला मी स्वतः हजर होतो, बारामतीमध्ये गेले, बारामतीमध्ये त्यांनी शरद पवारांचं एवढं तोंड भरून कौतुक केलं की शरद पवारांचं बोट धरून मी राजकारण शिकलो असं नरेंद्र मोदी म्हणाले आणि ते वाक्य फारच गाजलं. एवढंच नव्हे, 2014 ते 2019 या कालावधीमध्ये शरद पवार त्या अर्थानं एवढे शांत होते की त्या कालावधीमध्ये भाजप सरकारनं शरद पवारांना पद्मविभूषण हा सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाचा किताब, नागरी किताब दिला. आता हे सगळं एवढं सगळं सुरू होतं, लोकांना प्रश्न पडत होता की काय नक्की चाललंय, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामधलं हे जे नातं आहे हे नक्की कुठल्या प्रकारचं नातं आहे. म्हणजे तुम्ही गंमत बघा, सुरुवात केव्हा झाली होती, 2014 लोकसभा निवडणूक झाली आणि लोकसभा निवडणुकीनंतर हे स्पष्ट झालं की आता काही वर्ष तरी नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान असणार आहेत, काही वर्ष तरी नरेंद्र मोदींना आव्हान देणं शक्य नाहीये, सोपं नाहीये, काही वर्ष तरी आता विरोधी पक्षांना विरोधामध्ये राहावं लागणार आहे. हे लक्षात घेऊन अनेकांनी खरं म्हणजे आता भाजपमध्येच प्रवेशाची वगैरे सगळी तयारी सुरू केली होती. 2014 लोकसभा निवडणुकीनंतर 2014 विधानसभा निवडणूक झाली आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून उदयाला आला, पण भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चारही पक्ष लढले होते वेगळे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर कोणाची युती होईल, कोणाची आघाडी होईल हा प्रश्न होता. अर्थातच भाजप ही सिंगल लार्जेस्ट पार्टी असल्यामुळे भाजप आणि शिवसेना हे सोबत येतील अशी अपेक्षा होती, जरी त्यांनी निवडणूक वेगळी लढवली असली तरी सुद्धा, कारण तसे ते नैसर्गिक पार्टनर होते. पण प्रत्यक्षात मात्र शिवसेना येईल की नाही समजत नव्हतं, शिवसेनेची भूमिका काय आहे ते स्पष्ट होत नव्हतं. तेव्हा निकाल पूर्ण जाहीर होण्याआधीच शरद पवारांच्या पक्षानं, प्रफुल्ल पटेलांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आमचा बाहेरून पाठिंबा आहे असं जाहीर केलं. लोकांना आश्चर्य वाटलं की नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये खरं म्हणजे उभं राहिलं पाहिजे आणि तुम्ही नरेंद्र मोदींच्या पक्षाला बाहेरून पाठिंबा कसा काय देत आहे. पण त्यामध्ये मुद्दा असा होता, त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली,
शिवसेनेचं बळ कमी झालं आणि खरंच होतं की शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना हा एक मुख्य स्पर्धक होता तेव्हा, आणि शिवसेना मुख्य स्पर्धक असेल महाराष्ट्रामध्ये तर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी होणं हे पण फार महत्वाचं आहे. आणि भाजपनं असं वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत येऊ शकते, शरद पवार आपल्यासोबत येऊ शकतात हे खेळवणं. आणि हे खरंच होतं की त्या कालावधीमध्ये कितीही मोठा आवाज केला असता, किती आक्रमकपणे प्रचार केला असता, आक्रमक भूमिका घेतली असती, तरी सुद्धा मोदींना विरोध करणं तेव्हा शक्य नव्हतं. कारण मुळामध्ये एक लाट होती आणि त्या लाटेमुळे मोदींच्या विरोधामध्ये काही ऐकून घ्यायला लोक तयार नव्हते, त्यामुळे तेव्हा शांत राहणं हाच मुद्दा फार महत्वाचा होता. पण तरीही रिलेव्हंट राहण्याचा प्रयत्न शरद पवार करत होते, लोकांना भेटत होते, कार्यक्रम करत होते, त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठिकठिकाणी कार्यक्रम होत होते, त्यामुळे रिलेव्हंट राहायचं पण तरीही थेटपणे विरोध करायचा नाही आणि थेटपणे पाठिंबा पण द्यायचा नाही, अशा प्रकारची काहीतरी भूमिका शरद पवार घेत होते. ते खेळवत होते भाजपला, काय करत होते माहिती नाहीये. पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तह पण करता आले पाहिजे, तुम्हाला मैत्री पण करता आली पाहिजे आणि वेळ मिळेल, संधी मिळेल तेव्हा मग बरोबर तुम्हाला आक्रमण पण करता आलं पाहिजे. हा जो गनिमी काव आहे तोही शिकता आला पाहिजे. मला असं वाटतं की शरद पवार हे सुरुवातीला 2014 ते 2019 पर्यंत साधारणपणे शांत राहिले. 2019 लोकसभा निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये आणखी दारुण अपयश राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना आलं आणि दणकट यश भाजपला मिळालं, म्हणजे भाजपला 2014 सुद्धा अधिक जागा मिळाल्या. त्यानंतर भाजपचं बळ आणखी वाढलं, लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार शांत होते आणि तोपर्यंत शरद पवारांचेही अनेक नेते शरद पवारांना सोडून भाजपसोबत गेलेले होते. पद्मसिंह पाटलांसारखे शरद पवारांचे नातेवाईक अगदी जिवलग त्यांना सोडत होते, शरद पवार अस्वस्थ होते. आणि एकदा आठवत असेल श्रीरामपूरच्या एका पत्रकार परिषदेमध्ये याच मुद्द्यावर जेव्हा शरद पवारांना विचारलं तर शरद पवार रागावले होते पत्रकारांवर, त्यांचा तोल एका अर्थानं ढळला होता, इतका तो सगळा वाईट काळ होता. तरी शरद पवार शांत होते. पण 2019 विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या लक्षात आलं की आता संधी आहे आणि मग शरद पवार पेटून उठले, ईडीला आव्हान दिलं शरद पवारांनी, ईडीला आव्हान दिलं आणि मग वातावरण हळूहळू बदलू लागलं. नंतर मग पावसात भिजले वगैरे बरंच काही आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी ही संधी आहे हे हेरलं शरद पवारांनी आणि मग जरा ते थोडे पुढे गेले, थोडी भूमिका घेत आक्रमक झाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत न जाण्याची भूमिका घेतली, खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत न जाण्याची भूमिका घेणं याच्यामध्येही शरद पवार बऱ्यापैकी सोबत होते असं म्हटलं जातं, तो निर्णय उद्धव ठाकरेंनी घेणं याच्यामध्ये सुद्धा शरद पवारांचा बऱ्यापैकी हात होता असं म्हटलं जातं अर्थातच. आणि मग त्यानंतर पुन्हा सरकार स्थापन करून दाखवणं, महाविकास आघाडी सरकार स्थापन करणं, हा खरं म्हणजे फार आक्रमक पवित्रा होता. नरेंद्र मोदींना किंवा अमित शहांना जे शरद पवार ठाऊक होते, जे शरद पवार आपलेच आहेत आणि प्रसंगी आपल्यासोबत येऊ शकतात. गंमत काय होती की शरद पवार आपल्यासोबत येऊ शकतात असं वाटत होतं नरेंद्र मोदींना आणि अमित शहांना, जास्त नरेंद्र मोदींना खरं म्हणजे, पण तशी वेळ पण येत नव्हती, म्हणजे त्यामुळे परीक्षा होत नव्हती. गंमत अशी होती की शरद पवार आपल्यासोबत येणार का ही परीक्षा होत नव्हती, शरद पवार आपल्यासोबत येणारच नाहीत असंही वाटत नव्हतं. त्यामुळे शरद पवारांनी एक संदिग्धता कायम ठेवली. पण 2019 विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा संधी मिळाली तेव्हा मात्र शरद पवारांनी सगळ्यांना सोबत घेत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं, महाविकास आघाडी सरकार कोसळलं, त्यानंतर शरद पवार बऱ्यापैकी शांत होते. शिवसेना फुटली, शरद पवार शांत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तेव्हा शरद पवार शांत होते. मी अनेकांना असं वाटत होतं की आता शरद पवार या वयामध्ये या धक्क्यातून सावरणारच नाहीत, आता ते उभेच राहू शकणार नाहीत. तेव्हा मी अनेकांशी बोलत होतो, शरद पवारांच्या जवळच्या लोकांशी बोलत होतो, त्या अनेकांना भय होतं की साहेब आता हादरतील, साहेबांना धक्का बसेल, साहेब उभे राहू शकणार नाहीत. आणि साहेब शरद पवार सुरुवातीला काही भूमिका घेत नव्हते, त्यानंतर शरद पवारांनी भूमिका घेतली, हळूहळू घेतली, सावकाशपणे घेतली. म्हणजे सुरुवातीला लोक असं म्हणत होते की अजित पवारांच्या विरोधामध्ये शरद पवार बोलत का नाहीत, अनेकांना असं वाटलं होतं की शरद पवार अजित पवार ही मिली भगत आहे की काय, मग शरद पवार बोलत का नाहीत असंही वाटत होतं. शरद पवार शांत राहिले आणि जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्ष हातात नसताना, चिन्ह हातात नसताना शरद पवारांनी ज्या प्रकारे आपले उमेदवार उभे केले, ज्या प्रकारची लढाई ते लढले उद्धव ठाकरेंना सोबत घेत, आणि तेव्हा ते राजकीय शहाणपण पण होतं की उद्धव ठाकरे हे आपले नेते असतील त्या अर्थानं. मी अनेकदा सांगितलंय की महाविकास आघाडीच्या सभांमध्ये नेहमी काय घडलं, महाविकास आघाडीच्या सभांमध्ये शेवटी बहुतेक वेळा शरद पवार असताना सुद्धा शेवटी उद्धव ठाकरे बोलायचे, कारण उद्धव ठाकरेंच्या सभा खरं म्हणजे हा प्रोटोकॉल नव्हे, प्रोटोकॉलनुसार शेवटी शरद पवारांनी बोललं पाहिजे, पण उद्धव ठाकरे बोलायचे, कारण उद्धव ठाकरेंना एक वेगळा जनाधार आहे आणि उद्धव ठाकरे जे बोलतायत त्याची एक वेगळी जादू आहे हे शरद पवारांना समजलं होतं. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि एक छान लढा दिला. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आणखी आक्रमक झालेले आहेत.
मला असं वाटतं की कधी आक्रमक व्हायचं आणि कधी तह करायचा, कधी युद्ध करायचं याचं भान शरद पवारांना आहे. एक दिसतंय नक्की की ना शरद पवार आक्रमक झालेले आहेत. अमित शहाला तडीपार म्हणणं हे शरद पवारने आतापर्यंत कधी केलं नव्हतं. एवढंच नव्हे, हा दिवा महाराष्ट्राच्या तुरुंगात होता असं म्हणणं हे जास्त आहे. आणि मला असं दिसतंय हे आक्रमकपणे शरद पवार बोलत आहेत, त्यामध्ये पण शरद पवारांची एक व्यूहरचना अशी दिसते की नरेंद्र मोदींवर नाही पण अमित शहांवर झाल टीका करायची, अमित शहांवर झाल टीका करायची आणि नरेंद्र मोदी अमित शहा या दोघांनाही गुजराती अशा प्रकारे पोर्ट्रे करायचं. मी मागे असं म्हटलं होतं की महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्रवादी आणि महायुती म्हणजे महाराष्ट्रद्रोही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पंतप्रधान गृहमंत्री अशा रूपात न पोर्ट्रे करता न दाखवता त्यांना प्रामुख्याने गुजराती विरुद्ध मराठी अशा संघर्षाच्या अनुषंगानं तो सगळा ते वातावरण तयार करायचं असं काहीतरी दिसत आहे. त्यामुळे शरद पवार आत्ता आक्रमक झालेले आहेत. शरद पवार वेगळ्या पद्धतीने बोलतायत, वेगळ्या प्रकारे मांडतायत. याचा नक्की काय परिणाम होईल मला माहिती नाहीये, पण मला असं वाटतं म्हणजे मागे असं म्हटलं की एखाद्या नेत्याच्या राजकारणाचा अभ्यास करताना साधारणपणे त्याने काय प्रकारे काम केलं हे पाहिलं पाहिजे. हे आत्ताच नाहीये, एक लक्षात घ्या, शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 1976 मध्ये, सरकार पुलोचं आलं तेव्हा त्यांचं वय वर्ष 38 होतं. सरकार गेले 1980 मध्ये, शरद पवार 40 वर्षांचे होते. सरकार गेलं का, इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. खरं म्हणजे इंदिरा गांधी तो शरद पवारांचा आडाखा चुकला. शरद पवारांचे आडाखे खूप चुकलेले आहेत. शरद पवारांचा पहिला आडाखा चुकला, इंदिरा गांधींना एवढं यश पुन्हा मिळेल आणीबाणीनंतर असं शरद पवारांना वाटलं नव्हतं, हा त्यांचा पहिला आडाखा चुकला. दुसरा मोठा आडाखा चुकला, सोनिया गांधींना या प्रकारचं नेतृत्व काँग्रेस देईल आणि सोनिया गांधी एवढ्या महत्वाच्या नेत्या होतील हाही आडाखा चुकला. त्यामुळे इंदिरा गांधींना सोडण्याचा निर्णय सुद्धा चुकला शरद पवारांचा, आणि सोनिया गांधींना सोडण्याचा निर्णय सुद्धा चुकला. एक लक्षात घ्या, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. मी अनेकदा शरद पवारांबद्दल बोलताना अनेकांना असं वाटतं की असं नसतं, चुका प्रत्येकाच्या होतात. शरद पवारांच्या सुद्धा खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत, त्यांचे आडाखे चुकलेले आहेत, त्यांचे अंदाज चुकलेले आहेत. मी अनेकदा असं म्हणतो, इंदिरा गांधींचा 1984 मध्ये खून झाला नसता तर कदाचित शरद पवारांचं राजकारण फार अडचणीमध्ये आलं असतं. इंदिरा गांधी गेल्या, राजीव गांधी आले आणि राजीव गांधी बेर्जेच्या मूडमध्ये होते. त्यामुळे 1986 मध्ये औरंगाबादमध्येच शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण कदाचित आणखी 10 वर्ष इंदिरा गांधी राहिल्या असत्या तर कदाचित हे अवघड पण गेलं असतं. त्यांनी शरद पवारांना पुन्हा संधी दिली नसती तर अवघडही गेलं असतं. माझा मुद्दा असा आहे, पण 1980 मध्ये जेव्हा ते विरोधामध्ये जायची वेळ आली तेव्हापासून ते 1986 पर्यंत ते शांत राहिले म्हणजे काम करत राहिले, राज्यभर फिरत राहिले, विरोधक म्हणून काम करत राहिले, मोर्चे काढत राहिले, सगळं करत राहिले, पण त्या अर्थानं शांत राहिले सत्तेच्या अनुषंगानं. आणि वेळ आली 86 मध्ये, अर्थातच ते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर मुख्यमंत्री पण झाले आणि पुढचा प्रवास सगळा आपल्याला माहित आहे. त्याचप्रमाणे मी म्हटल्याप्रमाणे सोनिया गांधींच्या अनुषंगानं ती पण चूक झाली. सोनिया गांधींना सोडून पक्षातून काँग्रेसमधून बाहेर पडताना, नवा पक्ष स्थापन करताना शरद पवारांचा असा आडाखा होता की आता काँग्रेसचे दिवस संपलेले आहेत आणि काँग्रेस जरी असली तरी आता सोनिया गांधींना कुणीही नेतं मानणार नाही. आता दिवस प्रादेशिक पक्षांचे आहेत. आपण एक कणखर प्रादेशिक पक्ष स्थापन करायचा आणि प्रादेशिक पक्षाच्या बळावर आपण कदाचित केंद्रामधलं सर्वोच्च पद सुद्धा मिळवू शकतो, हा आडाखा असावा. पण आडाखा चुकला. सोनिया गांधी ह्या अजिबात वाटत नव्हत्या, पण अनपेक्षितरित्या फार महत्वाच्या नेत्या म्हणून पुढे आल्या. ज्या सोनिया गांधी, मी नेहमी सांगत असतो की जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा सोनिया गांधी काँग्रेससोबत आल्या नाहीत, पण सत्ता गेली काँग्रेसची तेव्हा मात्र उभ्या राहिल्या आणि त्यांनी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून दिली. त्यामुळे पुढचे 10 वर्ष 2004 ते 2014 10 वर्ष सोनिया गांधी काँग्रेस सत्तेमध्ये होती आणि मग तेव्हा शरद पवार पुन्हा सोनिया गांधींसोबत आले आणि त्यांनी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं. हा मुद्दा नाही, पण माझा मुद्दा असा आहे, हे मी सांगतो यासाठी की अंदाज चुकू शकतात, आडाखे चुकू शकतात, पण कधी शांत राहायचं आणि कधी आपण या प्रकारे विरोधी भूमिका घ्यायची, कधी आक्रमक व्हायचं याचं भान शरद पवारांना आहे. आणि म्हणून गेली 10 वर्ष आपण बघतो आहोत की शरद पवार सावकाशपणे पावलं टाकत होते. 14 ते 18 शरद पवार जवळपास नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये फार काही बोलत नव्हते, फार मोठी भूमिका घेत नव्हते. साधारणपणे मोदींना शहांना असं वाटावं की कधी गरज पडली तर शरद पवार आपल्यासोबत असू शकतात, पण जेव्हा त्यांना गरज पडली तेव्हा मात्र शरद पवारांनी अजिबातच सोबत केली नाही. कारण शरद पवारांच्या लक्षात आलं की आता हीच ती योग्य वेळ आहे. त्यामुळे शरद पवार भाजपसोबत जातील वगैरे लोक चर्चा खूप करत असतात. शरद पवार भाजपसोबत जात नाहीत, जाणार नाहीत, त्याचं कारण त्यांची एक वेगळी आयडियॉलॉजी आहे. पण याचा अर्थ आयडियॉलॉजी आहे म्हणून लगेच हौतात्म्य पत्करण्याची गरज नसते. काही वेळा फार शांतपणे पण राजकारण करावं लागतं. ज्यांना इतिहास कळतो त्याला तहांचं महत्त्व पण कळतं. पुरंदरचा तह वगैरे सगळ्या अनेक गोष्टी मी फार सांगत नाही, पण तह करावे लागतात. अनेकदा शरणागतीसुद्धा पत्करावी लागते, अनेकदा शांत पण राहावं लागतं आणि मग योग्य वेळ आली की हल्ला पण करता यावा लागतो. हे सगळं जे आहे
मला असं वाटतं की शरद पवारांच्या राजकारणाकडे बघताना मला उगाच असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे, आणि आता शरद पवारांना ही निर्णायक वेळ आलेली आहे असं दिसतंय. आता ते फार आक्रमकपणे उतरलेले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये काय होईल हे सांगणं कठीण आहे. वाटते तेवढी ही निवडणूक सोपी आहे असं पण मानण्याचं कारण नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फारच चांगलं यश मिळालं. तसं यश आता मिळेल का माहीत नाही, निवडणुकीमध्ये काय होईल हे माहिती नाही आहे. पण शरद पवारांची एकूण भूमिका लक्षात घेता मला असं वाटलं की हे शरद पवारांचं रूप वेगळं आहे. शरद पवार सिक्सर मारतायत, पिचवर शांतपणे टिकून राहिल्यानंतर वेळ आली की बरोबर सिक्सर मारणं शरद पवारांनी सुरू केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? कदाचित तुम्हाला काही वेगळं पण वाटू शकतं. जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.